हैदराबादच्या व्यापाराला व्यावसायिक कारणांमुळे पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रकरणात सोलापूरच्या पितापुत्रास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। एमसीएक्स व्यवहारातील 15 लाखाची मागणी करत असताना व्यापारी हनुमान घनश्याम शर्मा याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याचा खून केल्याप्रकरणी सोलापुरातील पितापुत्रांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। मैताच्या प्रत्येक वारसाला 1 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सत्यनारायण मदनलाल करवा वय 57, मनोज सत्यनारायण करवा वय 34, राहणार वर्धमान नगर असे शिक्षा झालेल्या पितापुत्रांची नावे आहेत। आरोपींनी मिळून मयत हनुमान शर्मा याच्या अंगावर पेट्रोल ओतून खून केला आहे, खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे व ते सिद्ध केल्याचे युक्तिवादात सांगण्यात आलं होतं। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी दोघा पितापुत्रांना दोषी धरले आहे। यामध्ये एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले अशी माहिती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी दिली। सरकार पक्षाच्या वतीने सदर खटल्यामध्ये एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले। त्याच्यामध्ये वैद्यकीय पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा आणि तपासादरम्यान पोलिसांनी या ठिकाणी मैताचे 3 मृत्यूपूर्व जबाब नोंदवलेले होते। ते 3 मृत्यूपूर्व जबाब हे सगळे ग्राह्य आहेत आणि त्याच्यावरून या आरोपींनी मैताचा पेट्रोल टाकून जाळून खून केला आहे हे सिद्ध होतं असं सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने या आरोपींना भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे दोषी धरलं। त्यामुळे आरोपी सत्यनारायण करवा आणि त्याचा मुलगा मनोज करवा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। तसेच मयत हनुमान शर्मा याचे कायदेशीर वारस जे आहेत त्याची पत्नी रूपा शर्मा, मुलगा अभिषेक शर्मा आणि मुलगी सुष्मिता शर्मा यांना प्रत्येकी 1-1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला। नुकसान भरपाई दिली नाही तर पुन्हा 1 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा। तसेच दंड 2000 रुपये ठोठावलेला आहे आरोपीने अपराध केल्यामुळे, दंड न भरल्यास त्याला 1 महिने साधा कारावासाची शिक्षा अशी शिक्षा सुनावलेली आहे।